नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हे भरपूर लोकांना गाडी घ्यायची आहे पण आता गाडीचा विषय आला की आपल्या मनामध्ये नक्कीच प्रश्न येतो की गाडी आपण कशी घ्यायला पाहिजे म्हणजे आपलं रनिंग कसं असणार आहे आणि मग आपण गाडी कुठली चॉईस करायला पाहिजे आणि ॲटोमॅटिक घ्यावी का मॅन्युअलमध्ये घ्यावी सो आज मी तुमच्यासाठी एक गाडी घेऊन आलेलो आहे सो ती गाडीची जी ऑन रोड किंमत आहे ना साधारणतः आठ लाखाच्या आसपास आहे डिपेंड ऑन तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहताय बट आठ लाख तुम्ही पकडून चाला गाडी ॲटोमॅटिकमध्ये आहे त्याचसोबत तुमचं रनिंग आहे ना दिवसाला एक पन्नास किलोमीटर आहे आणि महिन्याला तुम्ही एक दीड ते दोन हजार किलोमीटर गाडी चालवणार आहात सो अशा हिशोबानं जर तुम्हाला एक पेट्रोल ॲटोमॅटिक गाडी घ्यायची असेल आठ लाख रुपये ऑन रोड किमतीमध्ये तर आज मी तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन घेऊन आलेली आहे आणि तीसुद्धा गाडी जर पाहिली ना ब्लॅक कलरमध्ये आहे सध्या ब्लॅक कलर जर पाहिला भरपूर असा डिमांडमध्ये आहे सो गाडी कुठली आहे पाहून घ्या तुम्ही आता तर मित्रांनो गाडी आहे मारुती सुजुकी वॅगनार लेजेंडरी गाडी आहे लॉर्ड वॅगनार आपण बोलतो आणि गाडी जर पाहिली ना ब्लॅक कलर मध्ये सध्या ब्लॅक कलरची ची क्रेज जर पाहिली ना ही भरपूर जास्त प्रमाणात आहे सो मारुती सुजुकीने सुद्धा विचार केला की आपल्या एंट्री लेव्हल ज्या कार आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा ब्लॅक कलरची माझ्या ही ग्राहकांना नक्कीच द्यायची सो त्यांनी सुद्धा ब्लॅक कलर इथे वॅगनारमध्ये मध्ये आहे सो हे व्हेरियंट जर पाहिलं आय व्हेरियंट आहे एक पॉईंट दोन लिटरचं फोर सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे आणि इंजिन फोर सिलेंडर असल्यामुळे ना याचा परफॉर्मन्स देखील नक्कीच चांगलं आहे गाडीची जर तुम्ही एक शोरूम प्राईस पाहिली ना सहा लाख त्र्याऐंशी हजार रुपये एक शोरूम ह्या व्हेरियंटची किंमत आहे एक्स आहे हे व्हेरियंट असणार आहे ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये सो गाडी जर पाहिली ना फ्रंटने जो लुक आहे हा तुम्ही पाहू शकता क्रोमची लाईनमध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर हॅलोजनमध्ये हेडलॅम्प आहे टर्न इंडिकेटर इथे आहे कुठलेही फोग लॅम्प तुम्हाला ह्या व्हेरियंटमध्ये देण्यात आलेले नाही आहे बट ब्लॅक कलरमध्ये तुम्ही गाडीचा ओवरऑल लुक पाहिला ना लुक हा नक्कीच चांगला आहे चौदा इंचे हे जे स्टील रिम आहेत ही इथे ऑफर करण्यात आलेले आहेत व्हील कॅप याच्यावरती टायर साईज मोठी आहे एकशे पासष्ट सत्तर आर चौदाची जी टायर प्रोफाईल आहे तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे ग्राउंड क्लिअरन्स जर पाहिला एकशे सत्तर एमचा जो ग्राउंड क्लिअरन्स हा तुम्हाला इथे नक्कीच मिळून जातो फ्रेंड टर्न इंडिकेटर आहे त्यानंतर गाडीचे ओआरएम जर पाहिले हे तुम्ही इलेक्ट्रिकली ॲडजस्ट देखील करू शकता आतल्या साईडने फोल्डेबल तुम्हाला हातानेच हे जे ओव्हर रिमे हे फोल्ड करावे लागणार आहे बाकी डोअर हँडल ब्लॅक मध्ये आहे कीज जर पाहिली दे तर अशा दोन कीज तुम्हाला येऊन जातात लॉक ऑन लॉकचे जे बटन्स आहेत याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत आता ही गाडी जर पाहिली ना याच्या गाडीमध्ये काही काही ॲक्सेसरीज देखील बसवण्यात आलेले आहेत सो इथे तुम्ही डोअर वाईज जर पाहू शकता ॲक्सेसरीचा पार्ट असणार आहे मागच्या साईडला जर आपण आलो तर गाडीचा ओवर जो लुक आहे हा तुम्ही पाहू शकता पूर्णपणे ब्लॅक थीम तुम्हाला इथे देण्यात आली आहे क्रोमचा वर्क इथे अगेन देण्यात आलेलं आहे सो क्रोम आणि ब्लॅक हे जे कॉम्बिनेशन आहे गाडीमध्ये तुम्ही जर पाहिलं ना नक्कीच चांगले या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं दोन जे रिवर्स पार्किंग सेन्सर आहे ते देखील इथे देण्यात आलेले आहेत प्लस प्रॅक्टिकल गाडी आहे सो बूट स्पेससुद्धा तुम्हाला नक्कीच चांगलं पाहिजे बूट स्पेस तुम्ही पाहू शकता जबरदस्त मोठा जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे पार्शल ट्रे देखील आहे त्यानंतर स्पेअर व्हील जर पाहिलं स्पेअर व्हिल इथे झाले जे की सेम साइज आर चौदा साईजचं जे स्पेअर व्हील हे तुम्हाला इथे कंपनीने ऑफर केलेलं आहे बूट स्पेस जर पाहिलं ना स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता लिटर मध्ये किती असणार आहे प्लस हे जे सीट आहे ना हे सिक्स्टी फोरेशम तुम्ही खाली देखील पाडू शकता सो काही सामान वगैरे हो जास्त असेल तीन व्यक्ती ट्रॅव्हल करणारे असतील किंवा दोनच व्यक्ती ट्रॅव्हल करणार असतील तर अशा वेळेस तुम्ही जास्त सामान घेऊन जायचं असेल तर सीट मॅनेजमेंट देखील इथे नक्कीच करू शकता मागच्या साईडला जर पाहिलं तर कुठलाही डिफॉगर किंवा वायपर इथे देण्यात आलेला नाही आहे हाय मॉन्ट स्टॉप सिग्नल आहे अगेन जे टेल लॅम्पचं डिझाईन आहे हे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हॅलोजन सेटअप इथे देण्यात आलेला आहे सो बाहेरच्या साईडने असे काही गाडीमध्ये जे आहे ते तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये एक्सटीरियर इथे पाहायला भेटतं बाकी इथे जर आपण आलो तर इथे चारी पॉवर विंडोचे जे कंट्रोल आहेत ड्रायव्हर साईड जी विंडो आहे ना ही तुम्ही ॲटॉ डाऊन करू शकता इथनं गाडी लॉक लॉक करू शकता बाहेरचे ओवर मी इथे इलेक्ट्रिकली सेट करू शकता डोरमध्ये एक लिटरची बॉटल ठेवू शकता चार स्पीकर गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत बाकी सीट जर पाहिलं ना फॅब्रिक सीट तुम्हाला इथे या व्हेरियंटमध्ये येऊन जातो बट इथे लेदरेट सीट किंवा ॲक्सेसरीचा पार्ट म्हणून इथे टाकलेले आहेत बाकी कुठल्या हाइट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे इथे देण्यात आलेला नाहीये दोन पॅडल आहे ब्रेक आणि रेस पॅडल कारण की गाडी जर पाहिली ही आहे ॲटोमॅटिक बॉक्स बॉक्समध्ये स्टेअरिंग जर पाहिली तर असं काय स्टेरिंग व्हील आहे इथे कंट्रोल जर पाहिले अप डाउन ट्रॅक चेंज करू शकता म्यूट करू शकता फोन रिसिव्ह करूटूथचं जे बटन है आहे ते इथे देण्यात आलेलं आहे बाकी हे जे स्टेअरिंग व्हील आहे हे तुम्ही टील जे आहे ते ऍडजस्ट देखील करू शकता टेलिस्कोपिक जो ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे ते देण्यात आलेला नाही आहे बी एस डिओलर बी डी ट्रॅक्शन कंट्रोल देखील तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे जे की तुम्ही इथे पाहू शकता प्लस इथ नाही ना तुम्ही जे हेडलाईमचे लेवल आहे ते सेट करू शकता इंजिन ॲटो स्टार्ट स्टॉप टेक्नॉलॉजी गाडीमध्ये देण्यात आलेली आहे सो सिग्नलवरती तुम्ही जर उभे असाल तरी याचा यूज नक्कीच तुम्ही म्हणजे सिटीमध्ये बेसिकली याचा यूज तुम्ही नक्कीच करू शकता इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तर असं काही डिझाईन आहे स्पीडोमीटर ॲनॉलॉगमध्ये आहे त्यानंतर बाकीच्या साईन तुम्ही इथे पाहू शकता इथे जर पाहिलं गाडी आता न्यूट्रलमध्ये आहे सो ड्राइव्ह मोडवरती असेल किंवा गाडी मॅन्युअलमध्ये सुद्धा तुम्ही ॲटोमॅटिकमध्ये नक्कीच चालू शकता आता इथे गेज आहे किती किलोमीटर झालेले आणि टायमिंग तुम्ही ते पाहू शकता बाकी इथे जर पाहिलं म्युझिक सिस्टम अशा प्रकारे इथे देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये ना तुम्ही जर पाहिलं तर सुद्धा फोन रिसिव कटचे जे बटन्स आहेत ते डेडिकेटेड इथे देण्यात आलेले आहे सो हे मते नक्कीच एक चांगलं आहे बाकी इथे तुम्ही ट्यून सेट करू शकता वॉल्यूम इथनं तुम्ही ट्रॅक चेंज करू शकता म्यूट करू शकता आणि बाकी मोड जे आहेत याच्यामध्ये देण्यात आलेले हा लाईटचं बटन इथे आहे मॅन्युअलमध्ये ए सी आहे बारा होल्डचा पावर फॉकेट आहे ॲटोमॅटिक गियर बॉक्स जे की एम टी याच्यामध्ये यूज झालेले तुम्ही पाहू शकता आर एन डी प्लस मॅन्युअलमध्ये सुद्धा तुम्ही याला शिफ्ट करू शकता बाकी इथे एक स्पेस आहे नॉर्मली तुम्ही एक लिटरची बॉटल ठेवू शकता इथे देखील थोडासा स्पेस आहे वॉलेट वगैरे तुम्ही ठेवू शकता हँडब्रेक आणि ग्लब बॉक्स जर पाहिला तो सुद्धा तुम्हाला ठीकठाक मोठा जो ग्लब बॉक्स आहे इथे देण्यात आलेला आहे आयरन जर पाहिला हा डे नाईट आहे आणि तुम्ही इथं मॅन्युअली तो, तो सेट करू शकता लॅम्प जर पाहिला तर तो हॅलोजनमध्ये आहे बाकी एक व्हॅनायटी मीटर तुम्हाला इथे नक्कीच मिळून जातो तिकीट होल्डर इथे देण्यात आलेला आहे बाकी जर तुम्ही सीट कम्फर्ट जर पाहिलं ना गाडीचा तर तो चांगला आहे बरं का म्हणजे बेसिकली तुम्ही सिटीमध्ये वगैरे चालवत असाल ना गाडी किंवा लॉंग ड्राईव्ह साठी सुद्धा तरी देखील कुठलाही विषय नाही तुम्ही जर पाहिलं तर मी हे जे सीट आहे मी माझ्या ड्रायव्हिंग पोझिशनुसार जे ते सेट करून ठेवलेलं आहे सो मागच्या साईडला स्पेस पाहूया आपण एकदा सो मागचे डोअर इथे विंडोचे कंट्रोल आहे सिल्वरमध्ये डोअर हँडल एक लिटरची बॉटल तुम्ही इथे ठेवू शकता प्लस मागच्या साईडला जर पाहिलं ना तर स्पेस वॅगनरमध्ये नक्कीच आधीपासून चांगला आहे कुठलाही विषय नाही हेडरूम जबरदस्त भेटून जातो टॉल या गाडीचं डिझाईन असणार आहे सो थाई सपोर्ट कमी आहे बरं का इथे खालच्या साईडला बट ठीक आहे शॉर्ट जर्नीसाठी असेल शंभर दोनशे किलोमीटर तर अशा वेळेस तुम्ही इझिली या ठिकाणी प्रवास करू शकता बट तीन व्यक्तींना इथे बऱ्यापैकी ॲडजस्टमेंट करावं लागेल दोन ॲडल्ट आणि एक छोटा मुलगा असेल तर व्यवस्थित तुम्ही गाडी जे आहे ते चालू शकता आणि पार्शल देखील जर पाहिलं तर इथे मागच्या साईडला देण्यात आलेलं आहे सिक्स्टी फोर टीच्या तुम्ही हे जे सीट आहेत हे देखील खाली पाडू शकता आता महत्त्वाची गोष्ट इंजिन असणार आहे इंजिन जर पाहिलं ना तर हे आहे फोर सिलेंडर इंजिन नॉर्मली तुम्ही वॅगनरमध्ये तीन सिलेंडर पाहिला असेल बट वॅगनरमध्ये ना फोर सिलेंडर इंजिनसुद्धा येतं सो ते इंजिन देण्यात आलेलं आहे आणि चार सिलेंडर असल्यामुळे ना जो परफॉर्मन्स आहे ॲटोमॅटिकमध्ये तो देखील नक्कीच चांगला मिळून जातो आणि ॲव्हरेज जर पाहिलं ना गाडीचं एकवीसचं जे ॲव्हरेज आहे कंपनीने याच्यासोबत क्लेम केलेलं आहे ऑन रोडवरती ना तुम्ही ॲटोमॅटिकमध्ये सोळा ते अठराच्या दरम्यान या गाडीकडून नक्कीच ॲव्हरेज घेऊ शकता हायवेजवरती ना ॲव्हरेज नक्कीच वाढतं बाकी बेस्ट वॉरंटी ऑफर आणि बेस्ट प्रायझिंगसाठी महालक्ष्मी अॅटोमॅट्यू पुण्यामध्ये यांचे भरपूर असे शोरूम आहेत बेस्ट डीलसाठी तुम्ही नक्की त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता सो so, मित्रांनो ब्लॅक कलर वॅगनार तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये में सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कार न्यूज मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका धन्यवाद